आणि हे घसरून इथं आल्यानंतर हा सिमेंटचा गोल किंवा जे मऊ जागा त्याला केलेली असते जोपर्यंत त्या मुलाशी बोलत नाही तोपर्यंत हे कळलंच नाही ना मग मी याचा नंबर कसे काढणार मी सांगणार हे काय पेन्सिलने काढलेलं चित्र आहे मग या मुलाचं निरीक्षण किती आहे सगळ्या लहान मुलांची चित्र ही त्यांना माहीत असतं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून काय काय गोष्टी ते काढलेल्या असतात पण जी भाषाच आपल्याला येत नाही तर त्यातलं काय करणार कानडीतला एक मोठा ग्रंथ आहे ती तुम्हाला ती भाषा येत नसेल तर काय करणार आपल्या एक मुलांच्या ऑब्झर्वेशनची टेस्ट मी घेतो नेहमी की असे गोल काढायचे एका पेपरवर आणि पाच मिनटात किंवा दहा मिनटात मुलांनी याचं कन्व्हर्शन करायचं म्हणजे फळ केलं चेंडू केला सूर्य केला फूल केलं काही असं आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं यातली दोन नमुने मी तुम्हाला सांगतो की एका मुलानी आम्ही या चित्रातले काय वेगळे आहेत जनरल सूर्य माणूस फूल अमुक तमुक कळतं फळ हे काही कळे ना की तीन ठिकाणी काय त्याने अशी टिपके मारलीत मग त्याला विचारायला सांगितलं तो म्हणाला एक आहे चाळणी पीठ घरात होते दुसरी त्यांनी सांगितलं मोरीची जाळी जे आमच्या डोक्यातही येणार नाही किंवा तुमच्याही येतं की नाही बघायच्यात आणि तिसरं हाईट म्हणजे तो म्हटलं मारी बिस्किट आहे मी कायम सांगतो की तुम्ही जजिंग करताना हे कळतं आहे का तुम्हाला ती भाषा तर जजिंग करा नाहीपेक्षा तुमचं अज्ञान लपवण्यासाठी सगळ्यांना बक्षीसं द्या म्हणजे जे जे स्पर्धेला असतील ते आता आणखी एक बघा हे असंच गोलगोल -गोल -गोल हे इतकं बऱ्याच वेळा इतकी वर्ष काम केल्यानंतर मला एवढं कळते की आपल्याला कळत नाहीच्या आयड्यांमधलं त्या मुलालाच बोलायला पाहिजे म्हणजे मी जातो बोलवतात लोक पण प्रत्येक चित्र हे काहीतरी चॅलेंज देणार असते ही पण वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेली आहेत एक इंडिया आर्ट म्हणून पत्रकारमध्ये गॅलरी होती त्यांच्यावर मी काम करायचो हायर लेवलवरची मुलं होती तर त्या मुलांचं एक चित्र आहे दुसरं एक मध्यम ग्रेडचं आहे कॉर्पोरेशनमधल्या शाळेतल्या मुलांची एक टेस होती त्यातनं म्हणून ही तीन चित्र आहेत दिसताना सारखी दिसतात पण तीन मुलांचं इंटरप्रिटेशन किंवा ऑब्झर्वेशन किंवा व्यक्त करण्याचं एक्सप्रेशन वेगळं होतं इंडियामधल्या लोकां त्या मुलाला विचार काय रे तो म्हटला पिझा आहे दुसऱ्या मुलांनी सांगितलं की पापड आहे भाजलेला आणि तिसऱ्या मुलांनी सांगितलं की भाकरी आहे मी तुम्हाला फक्त एवढं वाटेल पण याच्यातनं त्या मुलाचं सोशल स्टेटस त्याची फॅमिली बॅकग्राऊंड तो कोणत्या एरियात राहतो त्याचं जनरल ख खाणं पिणं वगैरे त्याच्यावरून आपण लाईफस्टाईल ज्याला म्हणतो ती या कळते म्हणजे त्या मुला या मुलांची नुसती बघून सोडू नका ती चित्र बघायची नसतातच ती वाचायची असतात आणि वाचायला एक तर तुम्हाला ती भाषा यायला पाहिजे किंवा त्या मुलाशी बोललं पाहिजे या प्रकारचं एक अजून एक तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट सांगतो एक टेस्ट आहे ड्रॉ मॅन टेस्ट जर थोडंसं प्रॉब्लेम चाईल्ड असेल तर त्याची ही टेस्ट घेतात मी जेव्हा इथे माझे मित्र बसलेत सुभाष पवार प्राध्यापक ते आणि मी आम्ही काही काम करायचो ते आमचा एक डॉक्टर मित्र आमच्या संपर्कात होते ते आम्ही चित्र लावत होतो पेस्ट करतो ते म्हणजे काय करताय म्हटलं असं सर ड्रॉइंगचे कॉम्पिटिशन आहे चाईल्ड आर्टवर आम्ही घेतो त्यामुळे सर तुम्हाला एक चांगली माहिती सांगतो की ते नवरा बायको दोघेही डॉक्टर होते आणि त्यांचा मुलगा लहान होता सहा एक वर्षाचा कोणी पाहुणे आले की तो घरात मग आत आत जाऊन बसाय कुणाच्या समोरच यायचा नाही म्हणजे ते दोघंही वर्किंग होते अर्थात नवरा बायको त्यामुळे त्यांना ते काळजी वाटायला गेले आणि अकोलकर म्हणून माझे मित्र होते तर मग त्यांनी ती टेस्ट घेतली त्यामध्ये केईमध्ये ते सेंटर होतं चाईल्ड हेल्थ सेंटर म्हणून तर त्या नायजेरियन डॉक्टर होत्या त्यांनी त्याची ती टेस्ट घेतली होती तर त्यांनी लांब नाकाचा माणूस काढला मग त्याचं एक्सप्लेशन असं त्यांनी सांगितलं दोघं आईवडिलांना बोलवून आईवडिलांचं नाक धारधार चांगलं मुलाचं चा नाव अपरं होतं नाक त्यामुळे साहजिकच आपल्याकडे फार टीजिंग करतात अरे तुझ्या आईचं नाक बघ कसं आहे तुझं कसं आहे तुला कोंड्यावरून आणलं आहे तू यांचा राईचं आहेस तर त्याचं कॉम्प्लेक्स त्या मुलात इतका गेला की परका माणूस किंवा कोणी पाहुणा जरी आला तर तो, तो आत कोपऱ्यात जायचा बाहेरच यायचा नाही तेव्हा त्यांना सांगितलं की हे पहिल्यांदी बंद करा त्याला कुणी टीच केलं तर तुम्ही त्याला रागवा त्याला इन्स्क्युअर वाटतं आहे सगळं की आईबाप काहीच करत नाही नाही अशा प्रकारचं दुसरं त्यांच्या मित्राच्या मुलांनी जे चित्र काढलं होतं ते पट्टा बांधलेल्या माणसाचं काढलं होतं आणि तो रात्री झोपताना इन्शर्ट करायचा आणि बेल्ड बांधून झोपायचा त्याचे आईवडील वर्किंग होते आणि आईवडिलांचा सहवास दिवसभर न मिळाल्यामुळे त्याला असुरक्षित वाटावतो ही पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो पंच्याऐंशी सत्त्याऐंशीच्या काळातली गोष्ट आहे तर त्या काळात बेल्ट हे मारामारीचं साधन होतं मोठं किंवा संरक्षणच म्हणजे समकालीन लोकांना नक्की आठवत असेल शाळेत तेव्हा पट्ट्याला रिवेट वगैरे हो मारून मग मा तो तसा पट्टा असायचा म्हणजे आता हॉकी हॉकीस्टीग चाकू बिकू बऱ्याच डेव्हलपमेंट झालेल्या आहेत तर त्या मुलाला ट्रीटमेंट द्यायला त्यांनी सांगितलं की त्याला ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही ट्रीट करा म्हणजे तुम्ही सामान आणायला चालला तर त्याला जा यादी करायला सांगा सामान चेक करायला सांगा त्याला शाळेला सोडताना कोणीतरी जा बरोबर न्यायला जसं जाता तसं आणायला पण जा कोणत्याही पद्धतीने त्याला आईवडील आपल्याबरोबर आहेत ही भावना येऊ देत या दोन तीन उदाहरणं सांगायचं कारण इतकं आहे की ही फक्त हॉबी हो नाही याच्यात तुमच्या मुलाचं अगदी वर्तन सगळं लपलेलं आहे एक याच्यावरच डॉक्टरेट केले इंदूरचे आहेत मी आता नाव विसरलो हो त्यांचं माझ्याकडे ते रेफरन्स आहेत तर मुलांनी काढलेल्या माणसाचे तर त्यांनी कान काढलं आहे का नाही एका मुलाने कान काढला नाही तर त्याच्याशी जेव्हा बोललं आणि त्या मुलाला बोलतं केलं तेव्हा वडील त्याचं काही ऐकूनच घेत नव्हते कधी का काहीही सांगितलं तर ऐकून घेत नव्हते तर तो रिॲक्ट कसा होतो बघा लक्षात ये तरी कान काढले नाही किंवा हाताची बोटं काढलेली नाही आहेत डोळे काढले नाही आम्ही अजून एक टेस्ट घेतो की फॅमिलीचं चित्र काढायला सांगतो मुलांना मग आई वडील बहीण भाऊ कसे काढतात अंतर किती ठेवतात लहान मोठं काढतात का मागची बॅकग्राऊंड कशी काढतात याच्यावरनं त्या मुलाचं बिहेवियरल स्ट्रक्चर सर्वसाधारणपणे आम्हाला सांगतायत इतकंच काय त्या मोठ्या माणसांची पण मी एक बिहेवियरल टेस्ट घेतो आहे की सहा घर झाड डोंगर असं काढलं की ऑलमोस्ट तुमचा सव्वा सत्तर ते ऐंशी टाकता येतो इतकं त्या ग्राफिक फॉर्ममध्ये सामर्थ्य आहे तेव्हा याच्यापुढे मुलाला बक्षीस मिळालं आहे का नाही तो कितवा आला याहीपेक्षा तो किती आनंदाने त्यात रममाण होतो हे जास्त महत्त्वाचं आहे नंबर दोन त्याच्यासाठी घरात एक जागा ठेवा एक वॉल ठेवा भैया अपन आहुण्ला अगधी दिवनखंड अमूक तमूक एक मिनट अच्छा आप आ, आ, ओके आ, नहीं काफ़ी लोग ही है नहीं आप सुन रहे हैं ना ठीक तरसा ओके, ओके मैं फिर से कुछ पॉइंट रिपीट करता हूँ कि अपने बच्चों का जो ड्राइंग है या आर्ट है ये हॉबी नहीं है ये एक मेंटल एंड फिजिकल डेवलपमेंट की एक प्रोसेस है जो इट इज प्रूवन डेढ़ दो बरस का बच्चा हो गया कि वो गिगलिंग से स्टार्ट करता है स्क्रिबलिंग से स्टार्ट करता है उसका पहला कैनवास होता है वॉल सो so, कभी उसको डिस्टर्ब मत करो उसको दे दो तुम्हारी बॉल फिर से कलर हो जाएगी लेकिन एक बार आपने उसको पनिशमेंट दिया इतनी अच्छी वॉल खराब कर दिया ऐसा वैसा तो उसके जो विचार करने की धारा है ये जो प्रोसेस है वो खंडित हो जाएगी सो आप उस पर ध्यान रखिए दूसरा उसका जो बिहेवियर है वो जिस प्रकार के चित्र निकालता है वो केवल चित्र मत समझिए वो अपने को एक्सप्रेस करता है उससे उसका बिहेवियर में कुछ प्रॉब्लम है क्या माँ बाप का उसके साथ रिलेशन भाई बहन का रिलेशन पड़ोस का रिलेशन ऐसा होता है कुछ चीज़ें ऐसी होती है कि हम लोग समझ नहीं पाते कि उसने क्या किया है इसके लिए उसके साथ बातें करना चाहिए इसीलिए बोलते हैं कि उन बच्चों का चित्र या पेंटिंग या आर्ट सिर्फ देखने से नहीं सकता रीड करना चाहिए उसको पढ़ना चाहिए और पढ़ने के लिए अपनी लैंग्वेज चाहिए वो बच्चे की जो लैंग्वेज है भी एक और एक एग्जांपल देता हूँ we must encourage our children to uh, draw and uh, you know that is inherent in them so we should not think that he has got first prize in the competition or second prize or third prize we should encourage them that's the summary and the child always uh, wants to express his feelings as sir has given you some examples that in a family somebody was uh, commenting on his nose that uh, then he um, you know, went back and he was inside the, uh, inside the bedroom when uh, there are some guests. So we should not uh, comment that way. They are very sensitive. So whatever they write or whatever they draw, we should try to read it, encourage them. We, should, we can ask them some questions why have you written it like this? Why have you drawn it like this? Uh, see, this is an example is an elephant. यस yes. हा का थर्ड uh, uh, मेरी एक रिक्वेस्ट है इस इस फंक्शन में मैं आपके साथ ज्यादा डायलॉग नहीं कर पाऊंगा लेकिन मैं विशाल शिंदे के साथ बात की है कि जो भी इंटरेस्टेड पेरेंट्स है और टीचर्स है उनके लिए एक सेपरेट हम मीटिंग करेंगे जो एक दो घंटे का है कुछ आ, काम आपको करना है कुछ मैं बताऊंगा ऐसा है तो आप इस बार मैं जनरल इंफॉर्मेशन दे रहा हूँ अबाउट सो देखिए ये है थर्ड आ, थर्ड या फोर्थ का लड़का है सॉरी बालन ये तो इसमें करेक्शन करते हैं काफ़ी मतलब आप भी समझे कि ये जो हाथी है उसके पाव छोटे ये मत देखो हाथी का उसका ऑब्जर्वेशन है तो ये दांत निकाला है तो एकदम डायरेक्ट ऊपर से लिया है मैं टीचर्स ट्रेनिंग में काम करता होता तो इसको टीचर को बोलते कि ये करेक्शन करो तो सब स्टूडेंट बोलते थे ये कम करो ये इसको कान नहीं निकाला ये जरूरी नहीं है उसका ऑब्जर्वेशन में उसको जो आ, ज्यादा महत्वपूर्ण लगता है वो लिखता है वो लड़का है छह साल का छह साल के मैं आप, आपको मालूम है कि उसके जो दूध के दांत गिरते हैं तो उसको पूछा कि ये ऐसा दांत क्या तो उसने बताया ये आदमी का दांत इतना ऊपर रहता है और इतना नीचे रहता है कि ऑलमोस्ट डेट तो हाथी का चाहिए चाहिए ये, ये बहुत ही सीरियस थी की बात नहीं है क्योंकि उसका एक लॉजिक है हां चार के पहले क्या है तीन तीन के पहले क्या है दो दो के पहले ए, एक के पहले जीरो उसके पहले क्या है तो लॉजिकल हम जब हमको उसका जवाब नहीं देना तो हम उसको बोलते हैं चुप बैठ या एक तमाचा मारते हैं तो इस, इसका एक स्पेशल लॉजिक होता है मतलब बच्चे जब निकालते हैं तो प्लान एक साथ निकालते हैं या ऐसे उनके एक स्पेशल लॉजिक एक चल, आ, माला, टाइम मैं टाइमिल आपको अभी पता नहीं चल गया ये क्या है लेकिन ये एडिशन किया मैंने ये बस बस निकाले बस का चित्र है तो यह ये, ये उसके व्हील क्यों निकाले ये हम लोगों के लिए निकाले वो लड़का ऊपर रहता नीचे बस स्टॉप आप अगर पूना सिटी के अंदर गए सदाशिव पेट और ऐसा तो जो आ, टू स्टोरी पुरानी बिल्डिंग थी तो वहाँ से गैलरी से नीचे देखा तो बस का टॉप ही दिखता है लेकिन ये टॉप ये ना उसके उसके जॉइंट्स होते इससे तो पता नहीं चलेगा क्योंकि उसको मालूम है ये बस है इसलिए ये हेडलाइट वो व पार्किंग लाइट ये बोर्ड रहता है कहाँ जाने वाली बस इतना सब निकालने के बाद भी आपको पता चलेगा नहीं कि ये बस है इसलिए वो व्हील निकाल के रखा है और इन बच्चों के साथ बात करते करते इतना ऐसा एक पूरा ट्रेजर है उनके पास अब हमारे पास जितना ऑब्जर्वेज हम लोग जो देखते हैं उसे कई गुना उनका ऑब्जर्वेशन अलग होता है मेरी नाती है वो न्यू बॉम्बे में रहती है छह साल की अभी हो गई ये चार साल की थी तब उसने चेता मैंने पूछा कि क्या है सारा ये क्या है तो उसने इस बूढ़े को कुछ समझता नहीं ऐसे बोले अरे आजोबा हा बोगदा है बोगदा वो बॉम्बे पुनः आती है महीने में दो बार या एक बार तो टनल से जब आती है तो ये देखा तो ये अगर मैं इतना आ, मतलब मुझे बुलाते लोग गाइड करने के लिए जजिंग करने के लिए तो ये मेरी नाती ने मुझे पता कर दिया कि तुमको कुछ आता नहीं है देखो तो इतना इतना सब होता है अभी कल मैं अभी कुछ पिक्चर लाने वाला था उसने गणेश के आठ दस चित्र किए पाठोपाठ मतलब एक एक साथ वो बैठी एक एक घंटे में दस बारह चित्र निकाल दिए वो तो गणेश को उसने स्केट्स दिखाई अभी वो स्केटिंग क्लास जाती है वो नेहरू में रहती है वहाँ स्केटिंग क्लास में तो वो कन्वर्ट किया अगर हम बोला रहे गणेश को स्केट देते का ऐसा नहीं होता तो